भारत माता की, देश का सुपुत्र कैसा हो, पश्चिम विदर्भातल्या या सभेसाठी आपल्या भारताचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी माननीय अरुण भाऊ अरसर या मतदार संघाचे धामणगाव रेल्वे मतदार संघाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे नेते यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या धनगर समाजाने एकोट एकोट जय मल्हार हा नारा देऊन आपल्या या समाजासाठी म्हणून स्वाभिमानाचा अलग जागविला, त्या स्वाभिमानाचं प्रतीक आणि या भागातले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी सांगितलं पत्थर सारे बम बनेंगे युवा बनेंगी सेना, अशा राष्ट्रसंतांची गीता मी माननीय अरुण भाऊंना सांगतो, विनंती करतो की त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं घोंगडी घालून आणि ग्रामगीता देऊन स्वागत करावं। भारत माता की, भारत माता की, वारे कमाल, वारे कमाल। यानंतर आपल्या या पश्चिम विदर्भातल्या 18 ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत धामणगाव रेल्वे मतदार संघाचे उमेदवार माननीय अरुणभाऊ अडसर हे सभेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तत्पूर्वी आपल्या या प्रचार सभेमध्ये 18 उमेदवार माननीय नरेंद्र मोदींचं हार घालून स्वागत करतील। माननीय नरेंद्रजी मोदी यांचं स्वागत आटोपलेलं आहे। मी अरुणभाऊ अडसरांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं। आजच्या या विशाल सभेला संबोधित करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित भारताचे भाग्यविधाते, देशाचे लाडके पंतप्रधान, आपले नेते आदरणीय नरेंद्र भाई मोदी मंचावर उपस्थित, आपल्या तीनही जिल्ह्यांमधून आलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय उमेदवार या ठिकाणी उपस्थित, पितृतुल्य नागरिक आदरणीय मातृशक्ती आणि ज्यांनी लोकसभेमध्ये इतिहास घडवला अशा बहाद्दर युवक मित्रांनो, आदरणीय मोदी जी, मैं अपने आप को गौरवान्वित महसूस कर रहा हूं। मैंने
मोदी जी के कंधे से कंधा लगाकर भारतीय जनता पार्टी के भूतपूर्व अध्यक्ष माननीय मुरली मनोहर जी जोशी, इनकी एकता यात्रा में मोदी जी के नेतृत्व में उस रथ पर मैं भी था। उस समय के एक कार्यकर्ता आज पूरे विश्व को मार्गदर्शन करने के लिए भारत के पंत प्रधान बनकर मेरे मतदार संघ में आए हैं, ये मेरा बहुत बड़ा सौभाग्य मैं मानता हूं। बंधुवानी भगिनीनो, अपन लोकसभा मध्ये भारत कांग्रेस मुक्त केला, युवा पीढ़ी गेल्या 60 वर्षाच्या कांग्रेसच्या प्रवासाला कार्याला कंटाळली होती। स्वर्गीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं कि हर 10 साल के बाद एक नया राष्ट्र निर्माण होता है। काल परवा 8 वर्षाचा असणारा मुलगा 10 वर्षाने 18 वर्षाचा झाला आणि त्याने 10 वर्षांमध्ये प्रचंड क्रांती करून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे देशाचं भविष्य घडवण्यासाठी त्यांना संधी दिली। आम्ही पुराणात ऐकलं होतं कि भगीरथ त्याने गंगा आकाशातून जमिनीवर आणली, पण साक्षात भगीरथ आमच्या समोर नरेंद्रजी मोदी यांच्या रूपाने बसलेले आहे। शेतकरी सुखी झाल्याशिवाय देश सुखी होऊ शकत नाही आणि कोविड भाऊच्या भरोशावर शेतकरी सुखी होऊ शकत नाही म्हणून या भगीरथाने नर्मदा अडवली, साबरमतीला जोडली, सरदार सरोवर डॅम निर्माण करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवलं, 24 तास वीज दिली, माझ्या बहादूर युवकांच्या हाताला काम दिलं, अनेक संसार उभे केले आणि म्हणून हिंदुस्थानच्या युवकांनी तो आदर्श डोळ्यासमोर ठेवला की एक गुजरातचा मुख्यमंत्री केंद्रामध्ये राज्य नसताना, एक मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रामध्ये राज्य नसताना, डॉक्टर रमन सिंग छत्तीसगडचा मुख्यमंत्री केंद्रामध्ये राज्य नसताना ही बहादूर मंडळी केंद्राच्या आधाराशिवाय आपापल्या राज्यामध्ये कायापालट करतात, अशाच लोकांच्या हातामध्ये भारताचं भविष्य अबाधित राहू शकते आल्या लक्षात आल्यावर या देशातल्या तरुणांनी देशाचं भाग्य बदलवलं। मित्रांनो, आपल्याला मोदीजींना ऐकायचं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु मोदीजींचा आवाज मी जेव्हा हेलिकॉप्टरवर घ्यायला गेलो बसलेला आहे आणि म्हणून 1-2 मिनिटं मी फक्त आपल्यामध्ये उभा राहणार आहे। मित्रांनो, या मतदारसंघामध्ये मोदीजी, मैं आपको गुजारिश करना चाहता हूं कि एक किसान कपास और सोयाबीन की फसल लेने वाले किसान है। हमारे महाराष्ट्र में तो फेडरेशन एकाधिकार योजना बंद हो गई, लेकिन आपकी जो केंद्र की सीसीआई है वो सीसीआई की खरीदी यदि जल्दी से जल्द शुरू की गई तो हमारे किसानों को बड़े पैमाने पर कपास का भाव मिल सकता है। बंधु भगिनींनो, आपल्या भागामध्ये विदर्भावर पहिले बेकारीची कुऱ्हाड असताना इथे तांडेच्या तांडे युवकांचे बेरोजगार झाले आहे म्हणून या ठिकाणच्या तिन्ही एमआयडीसी विदर्भामध्ये उद्योग आले पाहिजे, या दृष्टीने मी माननीय मोदीजींना आग्रहाची विनंती करणार आहे की ज्या तरुणांनी देशाचं सूत्र तुमच्या हातात दिलं त्यांच्या हातालाही काम द्या, या पद्धतीची मागणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो। मित्रांनो, जास्त न बोलता मी आपल्या सगळ्यांना मतदारसंघाच्या बहादूर लोकांना सांगू इच्छितो की एखादी नाली बनवणं, एखादा रस्ता बनवणं म्हणजे विकास नाही आहे, तर माझ्या तरुण पोरांच्या हाताला काम। मोदीजींनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला या सगळ्या गर्दीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्या दृष्टीनं आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या विदर्भामध्ये आपण हे काम करू आणि म्हणून माझ्या युवकांना सांगतो की आम्ही निवडून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ता पक्की आपली येणार आहे, कोणी माईचा लाड रोखू शकत नाही।
आणि या सरकारकडून या महाराष्ट्राच्या सरकारकडून जागोजागी युवकांसाठी कृषीवर आधारित असे कारखाने काढून युवकांच्या हाताला काम दिले जाईल. ज्या ठिकाणी गाव आहे सक्षम गाव आहे त्या ठिकाणी व्यायामशाळा गाव तिथं व्यायामशाळा गाव तिथं वाचनालय एमपीएससी यूपीएससी आयएस आयपीएस या सगळ्या परीक्षांसाठी आपल्या खेडेगाव भागातून तालुक्याच्या ठिकाणी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्गदर्शन केंद्र काढू असं आपल्या सगळ्यांना सांगतो. एकच सांगतो मित्रांनो माझं बॅनर लागलेलं आहे. आज नरेंद्रजी मोदी भारताचे लाडके असले तरी जगाला मार्गदर्शन करतायत अशा नेत्यानं आमच्या इथं येऊन कमल फुलवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एकच सांगतो साथियो कमल खिलेगा अंधेरा छटेगा और अरुणोदय होके रहेगा. इसी शब्दों के साथ मैं आदरणीय मोदी जी का अपने मतदार संघ की ओर से तहे दिल से शुक्रगुजार हूं. उन्होंने आकर हमें दर्शन भी दिया और मार्गदर्शन भी करने वाले हैं. उनके नेतृत्व में हिंदुस्तान ने जैसा परिवर्तन किया उसी प्रकार का छत्रपति शिवाजी महाराज के स्वाभिमानी महाराष्ट्र को फिर से स्वाभिमानी बनाने के लिए भारतीय जनता पार्टी के यहां बैठे हुए सभी नुमाइंदों को आप उनकी कमल की बटन दबाकर चून के दीजिए. यही प्रार्थना करते हुए आदरणीय मोदी जी ने या ठिकाणी आपली चरण रज या ठिकाणी आमच्या इथं लावली त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देतो माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद जय विदर्भ. अजूनही बरीच गर्दी होऊन राहिलेली आहे अनेक लोक येतात आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण त्यांना सहकार्य करून आतमध्ये घ्यावं. यानंतर वर्धा लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय रामदासजी तरस यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे. या देशाच्या कोटी कोटी जनतेचे मसीहा या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे विदर्भाचे नेते अरुण भाऊ अडसर या भागातील सर्व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बंधू आणि भगिनींनो चार महिने अगोदर आपण या मतदारसंघात इतिहास घडवला आणि माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला प्रचंड बहुमतानं निवडून दिला त्याबद्दल मी पहिले प्रथम या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. बंधूंनो या देशाच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर अनेक बिल अनेक महत्वपूर्ण निर्णय पार्लमेंटमध्ये पास केले. नरेंद्रजी मोदी यांच्या काळाचे बिल पास झाले ते गेल्या 60 वर्षात काँग्रेस सरकारनं एवढे मोठे बिल पास केले नाही. बंधूंनो या ठिकाणी विदर्भात विशेष म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक प्रकल्प रखडत पडले आहे. सिंचनाच्या माध्यमातून लोअर वर्धा प्रकल्प असो अप्पर वर्धा प्रकल्प असो लाल नाला असो आजनसरा प्रकल्प असो गेल्या 30-30 वर्षापासून या ठिकाणी जनतेच्या शेतीला पाणी नाही आणि म्हणून नरेंद्र मोदी सरकारनं पार्लमेंटमध्ये पंतप्रधान सिंचन योजना पास केली आणि या देशाच्या सर्वच नागरिकाला त्याच्या शेतीला पाणी मिळाल अशी योजना महत्वपूर्ण योजना या ठिकाणी केली. बंधूंनो इतिहासात पहिल्यांदा
जनधन योजनेच्या माध्यमातून या देशाच्या करोडो करोडो जनतेचा खाता बँकेत असावं, त्याही पलीकडे त्यांच्या नावाचा अपघात विमा जीवन विमा जनतेला सुरक्षित करण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारनं केलं। 5000 ओव्हरड्राफ्ट जनतेच्या नावानं दिला। बंधनो महत्वपूर्ण योजना 100 दिवसात नरेंद्र मोदी सरकारनं घेतली। पाकिस्तानमध्ये आपल्या महादेशातील सैनिक पाकिस्तानच्या जेलमध्ये होते, त्यांना आणण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारनं केलं। इराकमध्ये आपल्या भगिनीला मायदेशी परत आणण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारनं केलं। एवढ्या महत्वपूर्ण योजना निर्णय सरकारनं घेतला। बंधूंना आमचे विरोधक म्हणतात की 6 दिन में सरकारने क्या किया है। बंधूंनो एक शायर म्हणतो, गधे भी गुलाब मांगने लगे है, गधे भी गुलाब मांगने लगे, इस देश को लूटने वाले चोर लुटेरे बदमाश इंसाफ मांग रहे हैं, और 60 दिन में देश को लूटने वाले कांग्रेस 100 दिन में मोदी सरकार को हिसाब मांग रहे हैं। बंधूंना 60 वर्षा ते काही करू शकले नाही, आणि अवघ्या 100 दिवसात हे हिसाब मांगायला लागले। या महाराष्ट्राच्या निवडणुकीला समोर जाताना देशात आपण परिवर्तन केला नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली। आज आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा परिवर्तन करायचं आहे, आणि म्हणून बंधूंना येणारी निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे। या देशाला या महाराष्ट्राला काँग्रेसनं लुटण्याचं काम 60 वर्षात केलंय। सिंचन घोटाळा असो, आदर्श घोटाळा असो, अनेक घोटाळे या महाराष्ट्रात झाले, आणि मात्र सोनिया गांधीला एकच फिकार, सोनिया गांधीला राहुल गांधीची फिकीर, शरद पवारला सुप्रिया सुळेची फिकीर, नरेंद्र भाईला जनतेची फिकीर, असा नेता या देशाला आपल्याला मिळाला आहे। आणि म्हणून बंधूंना साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, साहेबांचा गळा खराब झाला भाषण देऊ, आणि म्हणून मी आपलं भाषण नला मोता इथंच समाप्त करतो। जय हिंद। यानंतर लखनौचे महापौर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय दिनेशजी शर्मा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले इथे विचार व्यक्त करावे। आपल्या सर्वांमध्ये आपला उत्साह पाहून आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यांनी या देशामध्ये एक मोठी विकासाची क्रांती आणली, माननीय नरेंद्र मोदीजींना मी विनंती करतो की त्यांनी या विशाल जनसमुदायाला संबोधित करावे। माननीय नरेंद्रजी मोदी, मंचावर बसलेले भाजपाचे सगळे नेतेगण, सगळे उमेदवार, और विशाल संख्या में आए हुए मेरे प्यारे भाइयों और बहनों, पता नहीं आज सुबह गले से आवाज निकल नहीं रही है,
मैं आप सबकी क्षमा मांगता हूं कि आप इतने दूर दूर से मुझे आशीर्वाद देने के लिए आए। मैं आपको विश्वास दिलाता हूं कि आपके आशीर्वाद से महाराष्ट्र में पूर्ण बहुमत वाली भाजपा की सरकार बनेगी। भाइयों बहनों, किसान को क्या चाहिए? क्या किसान अपने लिए गाड़ी मांगता है? क्या किसान अपने लिए बंगले मांगता है? क्या किसान को सिर्फ चाहिए पानी? अगर किसान को पानी मिल जाए तो किसान मिट्टी में से सोना पैदा कर देता है। यहां के फल सारी दुनिया में प्रसिद्ध है। यहां के संतरे विश्व ने उसकी उत्तम गुणवत्ता की बात कही है, लेकिन संतरे का रस तो सारी दुनिया को अच्छा लगता है, लेकिन मेरे किसान को संतरे का रस नहीं, जहर पीने के लिए मजबूर होना पड़ता है। जो दुनिया को संतरे का रस पिलाता है वो किसान आत्महत्या करने पर मजबूर हो जाता है। भाइयों बहनों, यहां का किसान कपास पैदा करता है, दुनिया कपड़े पहनती है, लेकिन मेरा किसान जो दुनिया को ढंकने का काम करता है वो बेमौत मरने के लिए मजबूर हो जाता है। भाइयों बहनों, मैं भी अमेरिका गया था। अमेरिका में ये पेप्सी कंपनी के सीईओ को मिला था। मैंने उनको कहा कि आप लोग ये बोतलों में पानी भर भर के सॉफ्ट ड्रिंक दुनिया को बेचते हो, पानी को मीठा करते हैं, कलर डालते हैं, सुगंध डालते हैं, गैस भर देते हैं और अरबों खरबों रुपये का व्यापार करते हो। मैंने उनसे कहा, ये जो कोका कोला है, पेप्सी है, क्या उसमें 5% ताजा फलों का रस डाला जा सकता है? क्या उसमें अंगूर का रस, संतरे का रस उसमें मिक्स किया जा सकता है क्या? उन्होंने कहा, हमने सोचा नहीं है। मैंने कहा, सोचिए। मैंने सरकार में भी कहा है कि लेबोरेटरी में अध्ययन किया जाए कि क्या इन सॉफ्ट ड्रिंक के अंदर अगर 5% ताजा फलों का रस डाल दिया जाए तो फलों की खेती करने वाला मेरा किसान कभी उसको आत्महत्या नहीं करनी पड़ेगी। सारे हिंदुस्तान के किसान के फल रातों रात बिक जाएंगे,
ये सारी कंपनियां खरीदने के लिए आपके खेत में आकर के खड़ी हो जाएगी, ये संभव है भाइयों। जो कपास की खेती करते हैं, भारत सरकार ने एक योजना बनाई है 5F फॉर्मूला, फार्म टू फाइबर, फाइबर टू फैब्रिक, फैब्रिक टू फैशन, फैशन टू फॉरेन। जहां कपास है वहीं धागा निकले, जहां धागा है वहीं कपड़ा बने, जहां कपड़ा है वहीं रेडीमेड गारमेंट बने और वहीं से दुनिया के बाजार में जाए। कपास पैदा करने वाले किसान को पैसा मिलेगा कि नहीं मिलेगा? उसको आत्महत्या करनी पड़ेगी क्या? भाइयों बहनों, ये सपना लेकर के मैं चल रहा हूं। आज इतनी बड़ी संख्या में इस चुनाव का नतीजा क्या आने वाला है, किसी को अगर आशंका है तो जरा ये नजारा देख लो, नजारा देख लो। मैं जहां देखता हूं मुझे माथे ही माथे नजर आ रहे हैं। भाई बहनों, आजकल कांग्रेस पार्टी पाकिस्तान की सीमा पर जो हो रहा है उसके लिए बयानबाजी कर रही है। यह समय बयानबाजी की बोली का नहीं, समय जवान की गोली का है। ये बयानबाजों की बोली चलने वाली नहीं है, जवानों की गोली चलने वाली है। भाइयों बहनों, पाकिस्तान को मुंह की खानी पड़ी है। अब दोबारा वो हिम्मत नहीं करेंगे और सीमा पर गांव में पाकिस्तान की गोलाबारी के कारण जिन भाइयों बहनों को अपना गांव से स्थानांतर करना पड़ा है, उन सभी परिवारों को सरकार की तरफ से मुआवजा दिया जाएगा। भारत सरकार तत्काल उस पर कार्रवाई करेगी और इन परिवारों के जो नुकसान हुआ है उसको भरपाई करने के लिए भारत सरकार कदम उठाएगी। मैं उन सभी स्थानांतर करने वाले परिवारों को विश्वास दिलाता हूं कि पाकिस्तान को जवाब दे दिया गया है। जवानों ने पाकिस्तान का मुंह बंद कर दिया है। मेरे भाइयों बहनों, 15 अक्टूबर को चुनाव है, 15 अक्टूबर को आप कमल पे मिशन बटन दबा करके, कमल पे बटन दबा करके 15 साल की परेशानियों से मुक्ति पाइए, भ्रष्टाचार से मुक्ति पाइए और हिम्मत के साथ महाराष्ट्र को आगे बढ़ाने का संकल्प करें। मैं फिर एक बार मेरी गले की कठिनाइयों के बावजूद भी आपने जो प्यार दिया है, आशीर्वाद दिया है, इसके लिए मैं आपको शत शत वंदन करता हूं और
संत तुकड़ोजी महाराज की इस धरती को प्रणाम करता हूं। गाड़गे जी महाराज की इस धरती को प्रणाम करता हूँ। गुलाबराव महाराज की इस धरती को प्रणाम करता हूँ। गांधी विनोबा की इस धरती को प्रणाम करता हूँ। और भाई जो बहनों, हम सब मिलकर के महाराष्ट्र को आगे बढ़ाए, यही मेरी प्रार्थना है भारत माता की। दोनों मुट्ठी बंद करके बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की।